उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव टॉपिक क्रमांक आठवा विद्यार्थ्यांना या टॉपिकमध्ये आपल्याला उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव या दोन्ही सूक्ष्मजीवांचा अभ्यास इथे करायचा आहे उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव उपयुक्त सूक्ष्मजीव आणि उपद्रवी सूक्ष्मजीव तर उपयुक्त सूक्ष्मजीवमध्ये लॅक्टोबॅसिलाय रायझोबियम किन्व आणि उपद्रवी सूक्ष्मजीवामध्ये क्लॉस्ट्रेडियम आणि इतर सूक्ष्मजीवांचा अभ्यास करायचा आहे तर सगळ्यात पहिले प्रश्न जी विचारलेली आहे जरा आठवू यामध्ये सूक्ष्मजीव म्हणजे काय आणि त्यांची वैशिष्ट्ये कोणती तर विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की सूक्ष्मजीव जीव याचा अर्थ काय जीवजंतू सजीव आणि सूक्ष्म म्हणजे काय जे अत्यंत सूक्ष्म आहे जे आपल्याला डोळ्यांना दिसत नाही त्याला आपण सूक्ष्मजीव असे म्हणतो त्यांची वैशिष्ट्य कोणती तर सूक्ष्मजीव हे संपूर्ण वातावरणात इतरत्र सगळीकडे पसरलेले असतात ते मातीमध्ये पाण्यामध्ये हवेमध्ये सगळीकडे सूक्ष्मजीवांचं अस्तित्व असतं आणि वैशिष्ट्य म्हणजे काय की ते आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत आणि विशेष म्हणजे आता या ठिकाणी पुढचाच प्रश्न दिलेला आहे की तुम्ही सूक्ष्मजीवांचे निरीक्षण कसे केले आहे तर सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शक यंत्राचा उपयोग हा करावा लागतो आणि सूक्ष्मदर्शकाशिवाय सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करता येत नाही सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसत नाहीत पण अवतीभोवती सर्वत्र असतात अशा सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार तुमच्या ओळखीचे आहेत आपल्या दैनंदिन जीवनाचा या विविध सूक्ष्मजीवांशी काय संबंध असावा आता उपयुक्त सूक्ष्मजीव आपल्याला सगळ्यात पहिले उपयुक्त सूक्ष्मजीवांबद्दल माहिती घ्यायची उपयुक्त सूक्ष्मजीव युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यामध्ये सगळ्यात पहिले दिलेले आपल्याला लॅक्टो आहे आता या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे लॅक्टोबॅसिला अंतर्गत येणाऱ्या सूक्ष्मजीवाचा म्हणजे जो आहे सूक्ष्मजीव आहे या सूक्ष्मजीवाचं आपण निरीक्षण कशा पद्धतीने करू शकतो या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला की ताज्या ताकाचा एक थेंब काचपट्टीवर घ्या त्या थेंबाचा अगदी पातळ थर बनवा आणि त्यावर मिथिलीन ब्ल्यू रंजकाचा एक थेंब टाकून आच्छादक काच ठेवा संयुक्त सूक्ष्मदर्शीच्या दहा एक्स भिंगाने व नंतर उच्च क्षमतेच्या साठ एक्स भिंगाने निरीक्षण करा तर विद्यार्थ्यांना आपल्याला एक काचपट्टी घ्यायची आहे अशा पद्धतीची काचपट्टी घ्यायची या काचपट्टीवर एक ताज्या ताकाचा थेंब टाकायचा आहे त्याला व्यवस्थित पसरवायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती आणखीन एक आच्छादक काच ठेवून त्यावरती अगोदर मिथिलीन ब्ल्यू रंजकाचा थेंब टाकायचा त्यानंतर आच्छादक काच ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शीच्या साहाय्याने आपल्याला निरीक्षण करायचं आहे आता या ठिकाणी आढळतं काय तर निसरंगाची काडीसारखे सजीव हालचाल करताना दिसले का या जीवाणूंचे नाव जीव आहे लॅक्टोबॅसिलाय मग या ठिकाणी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली आपल्याला या पद्धतीचे असे काडीसारखे आकाराचे सूक्ष्मजीव निया रंगाचे सूक्ष्मजीव दिसतात त्यांना आपण काय म्हणतो आहे यांचा आकार सूक्ष्म आहे आता कृती असतो लॅक्टोबॅसिलाय हे विनॉक्सी जीवाणू आहेत ऑक्सिजनशिवायही ते ऊर्जा निर्मिती करू शकतात ते विद्यार्थ्यांना लॅक्टिबॅसिलायचा एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काय आहे की ते विनॉक्सी जीवाणू आहेत काय आहेत विनॉक्सी जीवाणू आहे सूक्ष्मजीव आहे विनॉक्सीचा अर्थ काय तर ते ऑक्सिजनशिवायही जगू शकतात ऑक्सिजनशिवायही ते ऊर्जा निर्मिती करू शकतात म्हणून त्यांना लॅक्टोबॅसिलाय विनॉक्सी सूक्ष्मजीव असे म्हणतात आता सांगा पाहू दुधापासून दही कसे तयार करतात या प्रक्रियेत नेमके काय घडते ते विद्यार्थ्यांना लॅक्टोबॅसिलाय या सूक्ष्मजीवाणूचा अत्यंत उपयोग आहे दुधापासून दही निर्माण करण्यामध्ये त्याचा रोल खूप महत्वाचा आहे लॅक्टोबॅसिला जीवाणू दुधातील लॅक्टो शर्करीचे किन्वन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक अंमलामध्ये रूपांतर करतात लॅक्टोबॅसिला लॅक्टोबॅसिला हे काय करतात तर दुधामध्ये लॅक्टो शर्करा जी असते या लॅक्टो शर्करीचे किनवण प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आंबलामध्ये रूपांतर करतात यामुळे काय होतं दुधाचा सामूहा कमी होतो आणि दुधातील प्रथिनांचे क्वॅग्युलेशन म्हणजे क्लथन होते तर दुधामध्ये जी प्रथिने आहेत ते एकत्र असे गोळा होतात त्यांचे क्लथन होते त्यामुळे दुधातील प्रथिने एक घटकापासून वेगळी होतात याला दुधाचे दह्यात रूपांतर होणे असे म्हणतात लॅक्टिक आंबेलामुळे दह्याला विशिष्ट असा आंबट स्वाद येतो त्याचं सामो कमी असल्याने दुधातील इतर घातक जीवाणूंचा नाश होतो तर विद्यार्थ्यांना लॅक्टिक आम्लं जे तयार होते ते लॅक्टिक आम्ल तयार करण्याचं काम लॅक्टोबॅस्युला जीवाणू करतात लॅक्टोबॅस्युला जीवाणू लॅक्टो शर्करीचे रूपांतर लॅक्टिक आम्लामध्ये करतात आणि त्यामुळे प्रथिनांचे क्लथन होते त्यापासून दुधाची दही तयार होते या लॅक्टिक आमलामुळे काय होतं की दह्याला विशिष्ट आंबट असा स्वाद येतो आणि त्याचबरोबर त्याचं सामू कमी असल्याने दुधातील इतर घातक जीवाणूंचासुद्धा नाश होतो आता जरा डोके चालवा अपचन झाल्यास किंवा पोट बिघडल्यास डॉक्टर दही किंवा ताक घेण्यास का सांगतात कधीतरी दही कडवट व बुडबुडीत होऊन त्याला तार येते असे का होते कारण किनवण खूप जास्त झालेलं असतं दुधाच्या साईचे किनवण विरजन करून कोणकोणते पदार्थ मिळवतात ते, ते विद्यार्थ्यांना दही ताक असे अनेक पदार्थ चीज झालं असे अनेक पदार्थ आपल्याला या किनवनाद्वारे मिळते माहिती आहे का तुम्हाला हल्ली लोकप्रिय झालेले प्रोबायोटिक दही व इतर खाद्यपदार्थ म्हणजे नेमके काय तर लक्षात येते प्रोबायोटिक दहीबद्दल माहिती दिलेली आहे अशा पदार्थात लॅक्टोबॅसिलायसारखे उपयुक्त सूक्ष्मजीव वापरलेले असतात असे खाद्य शरीरासाठी आरोग्यदायक ठरण्याचे कारण हे सूक्ष्मजीव अन्न मार्गातील सारख्या घातक जीवाणूंचा नष्ट करतात व आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात तर विद्यार्थ्यांनो याचा जे प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं तर अपचन झाल्यास किंवा पोट बिघडल्यास डॉक्टर दही किंवा ताक घेण्यास काय सांगतात कारण दही किंवा ताकामुळे काय होतं की का सूक्ष्मजीव आपल्या अन्नमार्गातील क्लॉस्ट्रोडियमसारखे घातक जीवाणूंना नष्ट करतात आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात त्यामुळे अपचन किंवा पोट बिघडल्यास डॉक्टर आपल्याला दही किंवा ताक घेण्यास सांगतात तर विद्यार्थ्यांना हे झालं लॅपटॉप जीवाणूंचा आपण ओळख करून घेतलेली आहे ती कशा पद्धतीने आपल्या लॅक्टोबॅसिलाय जीवाणू कशा पद्धतीने सूक्ष्मदर्शक यंत्राखाली त्याचं निरीक्षण करता येतं आणि त्यांचं नेमका दुधापासून दही तयार करण्यामध्ये नेमका काय रोल आहे हे आपण समजून घेतलं त्यानंतर लॅपटॉप जीवाणूचे आपल्याला आणखीन काही व्यावहारिक उपयोग बघायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत